शेडगे किंग्स का पहला मित है। तर गोलंदाजी साठी पाहिलं तर संघासाठी दुसरा वैयक्तिक पहिला गणेश कदम गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहे। राईट आर्म ओव्हर द विकेट न आणि समोर पाहिलं तर आकाश सकपाळ आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्या षटक छकेरी धावसंख्या धावफलकावर 10 आकड्यावरती पाहायला मिळाली, परंतु इथून मात्र 4 षटक अजूनही येणं बाकी आहे। 4 षटकांमध्ये किती धावा होणार हे देखील पाहायचं आहे। पहिला बॉल गणेशचा आकाश साडी यावेला जाऊ दिलाय, ऑफसिक्सच्या बऱ्याच बाहेर आहे, पण आमच्याकडे बताएत व्हाईटचा इशारा कळवतायत अवंतर स्वरूप जे धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल। पहिलाच बॉल व्हाईट बॉल, यावेला ऑफसिक्सच्या बाहेर आहे, पण पुन्हा आमच्याकडे बताएत व्हाईटचा इशारा कळवतायत अवंतर स्वरूपाची अजून एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल। धाव संख्या धाव फलकावर 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचती आहे, 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचती आहे। पुढचा बॉल या वेळेला बिग हिटर केलाय, बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 6 धावांसाठी आकाश सकपाळच्या बॅट मधून येतोय या दुसऱ्या दिवसाचा पहिला षटकार। सत्रह धावा धाव फलकावर या 6 च्या सहाय्यानं। पुढचा बॉल या वेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला, कम बॅक पाहायला मिळाला, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होताना हा डॉट बॉल पाहायला मिळतोय। अशा रीतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अपेक्षित असणार आहे बैर स्पोर्ट्स संघाला। पुढचा बॉल याही वेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमधल्या दिशेने वळण घेताना पाहायला मिळतोय। अजून एक बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय। चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत गणेश, एक षटकार जरूर आला असेल परंतु त्याने कम बॅक केलाय, 2 निर्धाव चेंडू देखील टाकलेत। पुढचा बॉल यावेळी ऑफसिक्सच्या बराच बाहेर आहे, पण आमच्याकडे वळतायत, दोन्ही हात फैलावतायत। यस इट इज अ व्हाईट बॉल, अवंतर स्वरूपाची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल। धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचती 18 या आकड्यावरती। पुढचा बॉल यावेला पुढे टाकलाय पंचाकडे, लेग बिफोर ची अपील आणि पंचांनी अपील उचलून धरली आहे। लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात आली आहे विकेट, आकाश सकपाळ माघारी परत आहेत, बॅक टू द पवेलियन आली विकेट। महत्त्वाचा फलंदाज मैदानाच्या माघारी जात असताना पाहायला मिळतात, आकाश सकपाळ याची विकेट आली आहे। कुठेतरी दबाव निर्माण झालाय षटके किंग संघावर, ज्याप्रमाणे षटकार ठोकला होता त्याप्रमाणे जी पुढे बॅटिंग करायची होती ती मात्र आकाशने केली नाही आहे। तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रेयस षटके येताना पाहायला मिळतात। आतापर्यंत चांगली गोलंदाजी गणेश यांच्या माध्यमातून राहिली आहे, एक षटकार, 3 अवांतर स्वरूपाच्या धावा जरूर त्यांनी दिला असेल, परंतु त्यांनी एक महत्त्वाचा घडी मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम गणेश कदमने केलं आहे। पुढचा बॉल यावेळेला कमी गतीने टाकलाय, कट केलाय, बॉल गलीमधून निसटलाय, बॉल बॅकवर्ड शॉट तडमॅच्या दिशेने मार्गस्थ होईल, तिथे मात्र 2 धावा मिळतील, 2 धावा मिळतील या 2 धावेच्या साईडने धावफलक देखील पुढे जात असताना पाहायला मिळत आहे। आतापर्यंत चांगली गोलंदाजी गणेशनं केली, अशीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अपेक्षित असणार आहे बैर स्पोर्ट्स संघाला। शेवटचा बॉल याही वेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला, याही वेळेला थोडासा वेग वाढवला होता यावेळेला आणि एक यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होणारा हा डॉट बॉल पाहायला मिळतोय। दुसऱ्या षटकाला होती समाप्ती, धावसंख्या धावफलकावर पाहायला गेलं तर 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचती आहे, म्हणजे 10च्या सरासरीने धावगती पुढे आहे। जर 10च्या सरासरीने धावगती पुढे गेली तर 5 षटकामध्ये तब्बल 50 धावा केल्या जाऊ शकतात, परंतु सकाळच्या 17 मध्ये या धावा देखील एक मोठं आव्हान राहू शकतं टीम मोहित स्पोर्ट्स संघासमोर। हॅलो हॅलो
दोन षटकांचा खेळ इथे मात्र संपला. 20 धावा धावफलकावर, 1 गड्यांच्या मोबदल्याचं समीकरण आपल्याला धावफलकावर. टीम षटके किंग्स हा पहिला मिळत आहे. बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र घेण्यात आलाय षटके किंग्स संघाकडून. चला दोन्ही टीमला कळकळी, दोन्ही टीमला विनंती असणार आहे की स्पीडअप घ्यायचा आहे. मयूर स्पोर्ट्स आपल्याला देखील विनंती असणार आहे, षटके किंग्स आपल्याला देखील, जेव्हा षटके किंग्स क्षेत्ररक्षण त्यांना देखील विनंती असणार आहे की स्पीडअप घ्यायचं आहे. आपल्याला 5-5 षटकाचे सामने खेळायचे आणि आजच्या दिवसात हे सर्व सामने खेळायचे. अंतिम सामना, उपांत्य फेरीचे सामने देखील आपल्याला खेळायचे. त्यासाठी लवकरात लवकर थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. आयोजन कमिटीकडून वारंवार सूचना येत आहेत. तर गोलंदाजीसाठी पाहिलं तर कार्तिक साके, साकेवाडीचा युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल ऑप्शिकच्या बराच बाहेर. पंच आमच्याकडे वळत आहेत, व्हाईटचा इशारा कळवत आहेत. अवंतर स्वरूपाची धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. कार्तिकचा पहिला बॉल डबलसाठी. यावेळेला चांगला बॉल, बॉलला पाठवलाय काव कॉर्नर रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी डबल षटकेच्या बॅट मधून येईल आजच्या दिवसातला दुसरा षटकार. चांगला फटका धवलच्या बॅट मधून पाहिला मिळाला. कालच्या दिवसामध्ये देखील चांगली कामगिरी धवलची राहिली, परंतु आजच्या दिवसामध्ये देखील सकाळच्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. जिथे ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये ज्या संघाने सहभाग घेतला, सकपाळ टायटनचे संघ मालक भरत जी सकपाळ यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत असेल. त्यानंतर दत्ता माळुंगे यांचं देखील स्वागत. पुढचा बॉल कार्तिकचा. यावेळेला फुल टॉस टाकलाय, त्याला पाठवलंय वाईड इश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी डबल षटकेच्या बॅट मधून येईल बॅक टू बॅक दुसरा षटकार. प्रकाशजी माळुंगे यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत असेल. त्यानंतर सुभाषजी कदम यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. संजयजी शेडगे यांचं देखील हार्दिक स्वागत. आज मात्र मान्यवर शुमांदिया आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल, यावेळेला दबाव प्रेशर पाहायला मिळतोय कार्तिकवर. हल्ले चढवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये धवल करतोय, तोच दबाव मात्र इथं मात्र पाहायला मिळतोय. कार्तिकचा पुढचा बॉल धवलसाठी. यावेळेला पुढे टाकलाय, बॉलला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल बॉल. 4 धावांसाठी आणखीन एक डबल चेडकेच्या बॅट मधून येईल चौकार. क्षेत्ररक्षण चांगलं करावे लागणार आहे. गोलंदाजी चांगली होत नाहीये, परंतु क्षेत्ररक्षकाला देखील तितकी साथ महत्वाची आहे या संघामध्ये. क्षेत्ररक्षकांना देखील चांगली कामगिरी करावी लागणार आहे. धावा रोखल्या जाऊ शकतात, त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. कार्तिकचा पुढचा बॉल धवलसाठी. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका तर फसला. क्षेत्ररक्षक आहेत वा, काय कॅश पकडलीये. कालपासून आमच्यामध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले, परंतु आज तब्बल वाईड इश लॉंग ऑन वरून अर्ध्या मिडॉन पर्यंत धावत गेले आणि एक
जेल टा ठिकाणी टिपला आणि महत्त्वाचा खेळाडू बाद होताना पाहिला मी तो अर्थातच धवल शेडगे एक महत्त्वाची विकेट शेडगे किंग संघाला लागलेला दुसरा धक्का। कुठेतरी धवल नाराज असणार आहे कारण की खेळपट्टीवर थांबणं त्याचं गरजेचं होतं, धावा त्याच्या बॅटमधून येत होता परंतु या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला परंतु तो त्या ठिकाणी फटका फसला आणि त्या ठिकाणी एक जेल यांच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून टिपला गेला। कार्तिक यांच्यावर आक्रमण करण्याचं काम केलं परंतु त्यांनी देखील कमबॅक मैदानाच्या आतमध्ये दर्शवलंय। त्यांनी बॅटर मैदानाच्या आतमध्ये भरत जी सकपाळ 2 मिनिटाचे व्यासपीठ 2 मिनिटे आहे। पुढचा बॉल यावेळेला चांगला बॉल पाहिला मिळाला याही वेळेला ऑफ सिक्सच्या बाहेर आहे बॉल पण आमच्याकडे वळत आहेत वाईट साईड षटक कळवत आहेत। अवंतर स्वरूपची धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल धावसंख्येत भर होती आहे धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 39 या आकड्यावरती। पुढचा बॉल यावेळेला चांगला फटका पॉइंटच्या दिशेने बॉल जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार। आक्रमण केली जात आहेत पॉवर बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय त्याचा फायदा मात्र दोन्ही फलंदाज एका बाजूला धवल शेडगेने देखील फायदा घेतला परंतु आज मात्र प्रमोद देखील फायदा घेत असताना पाहायला मिळत आहेत। धावसंख्या वेगाने पुढे जात असताना पाहायला मिळत आहे 43 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात असं समीकरण धावफलकावर पाहायला मिळत आहे। यावेळेला पुढचा बॉल यावेळेला पुढे टाकलाय लॉंग ऑफला बॉल अलॉंग द कार्पेट मार्गस्थ होईल क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव घेतली दुहेरीचा देखील कॉल दिलाय। चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली 2 एक शॉट अशा एकच धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल धावसंख्येत भर होती आहे धावसंख्या जाऊन पोहोचती आहे तब्बल 46 या आकड्यावरती। 3 षटकाचा खेळ संपला अजूनही 2 षटक तीन षटकाचा खेळ आता इथून मात्र संपलाय 46 जवळ धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात असं समीकरण आपल्याला शेडगे किंग्सचं पाहायला मिळत आहे परंतु इथून मात्र या 2 ओव्हरमध्ये कसा खेळ राहणार मयूर स्पोर्ट्स देखील चांगला संघ आहे त्यांना देखील चांगली गोलंदाजी करावी लागणार परंतु शेडगे किंग्स बॅटिंग करत असताना आतापर्यंत 3 षटकांमध्ये चांगली धावसंख्या शेडगे किंग्सनं उभारली आहे परंतु इथून मात्र 2 षटकांमध्ये मयूर स्पोर्ट्सचा बोलबाला राहणार का हे देखील पाहायचं आहे। जर प्रमोद पंडित यांनी या 2 षटकांमध्ये 1 षटकार मारला तर शशी निमन यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। तर गोलंदाजीसाठी पाहिलं तर स्वतः संघनायक शंकर लाड राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला बॉल पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर पाहिला मिळाला थोडासा वेगात चेंडू पाहिला मिळाला यष्टी रक्षकाच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहिला मिळतोय निर्धाव चेंडूची सांगता होतीये पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर मागच्या सामन्यामध्ये मागच्या पहिल्या षटकामध्ये देखील शंकर लाड यांची चांगली कामगिरी राहिली होती परंतु इथून मात्र थांबवावं लागणार आहे सामन्याला सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर धावसंख्या थांबवावी लागणार आहे। पुढचा बॉल शंकरचा यावेळेला चांगला बॉल बॉलला उडवलाय कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल 4 धावांसाठी आणखीन एक चौकार। श्रेयस शेडगे यांच्या बॅटमधून हा चौकार येताना पाहायला मिळतोय चांगली बॅटिंग आतापर्यंत श्रेयसची देखील राहिली आहे एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय धावसंख्या जात असताना पुढे जाताना पाहायला मिळते धावसंख्या धावफलकावर 48 धावा। पुढचा बॉल यावेळेला चांगला फटका आहे फटका तर फसलाय कार्तिक क्षेत्ररक्षक आहेत कोणती चूक करणार नाहीये तिथे मात्र श्रेयसला माघारी परतावं लागतंय कम बॅक दर्शवलंय मैदानाच्या आतमध्ये शंकर लाडनं पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला असेल तरी पण पुढच्या चेंडूवर विकेट काढण्याचं विकेट घेण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये शंकर लाड यांनी केलं।
न्यू बैटर मैदानाच्या आतमध्ये राहुल साने आपल्याला जात असताना पाहायला मिळतात। उंबर्डी गावचा हा सितारा आज मात्र कशा रीतीची फलंदाजी करणार हे देखील पाहायचं आहे। इथून मात्र धाव संख्या थांबवावी लागणार आहे। मयूर स्पोर्ट्स संघाला चांगली गोलंदाजी अशी गोलंदाजी अपेक्षित असणार आहे। निर्धाव चेंडू सातत्याने हाताळावे लागणार आहे। धाव संख्या जी वेगाने पुढे गेली आहे त्या वेगाने ती धाव संख्या थांबवावी देखील लागणार आहे। तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल साने जात असताना पाहायला मिळत आहेत। पुढचा बॉल शंकरचा राहुलसाठी, यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता त्याला मात्र केवळ दिशा देण्याचं काम केलं। पॉईंटच्या दिशेने एकच धाव मिळेल। एका धावीच्या सरळ धावफलक पुढे जात असताना पहिला मिळते। धावसंख्या धावफलकावर 49। चार चेंडूचा खेळ अजूनही, दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे। चार चेंडूचा खेळ संपलाय। पुढचा बॉल यावेळेला चांगला बॉल अलॉंग दी कार्पेट, बॉल मिडविकेटला मार्गस्थ होईल। एक धाव मिळेल, दुहेरीचा देखील कॉल दिला आहे आणि दोन धावा देखील कंप्लीट झाल्यात। चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजा माध्यमातून पाहायला मिळते। दोन धावा धावफलकावर 51 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे। संघाचं अर्धशतक इथे मात्र पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहे। पुढचा बॉल यावेळेला लेगस्टिकचा बॉल बराच बाहेर आहे। पंच आमच्याकडे वळत आहेत, व्हाईटचा इशारा करतायत। अवंतर स्वरूपाची धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल +1। अशा दोन धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील। धावसंख्या जाऊन पोहोचती आहे तब्बल 53 या आकड्यावरती। पुढचा बॉल यावेळेला पॉईंटच्या दिशेने चांगला फटका आहे। बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे। चार धावांसाठी राहुल सानेच्या बॅट मधून येतोय हा चौकार। चौकार आलाय चौकाराच्या साह्याने धावफलक देखील वेगानं पुढे जात असताना पाहायला मिळत आहे। धावसंख्या धावफलकावर पाहिली तर 57 या आकड्यावरती जाऊन पोहोचती आहे। चार षटकाचा खेळ संपलाय। 57 धावा धावफलकावर, 3 गडांच्या मोबदल्यात असं समीकरण आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहे। एका बाजूला पाहिलं तर षटके किंग्सचा संघ पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मयूर स्पोर्ट्स अर्थातच शंकर लाड यांचा संघ पाहायला मिळतोय। तर स्लॉग ओव्हरसाठी अर्थातच शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केलंय संदीप म्हाळुंगे। पहिला बॉल अकूट टप्प्याचा बॉल होता त्याला मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न। एक धाव मिळेल, क्षेत्ररक्षक थोडीशी फंबल झाले। एक धाव त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतलाय। एकच धाव त्या ठिकाणी होती, क्षेत्ररक्षक थोडीशी फंबल झाले मिड ऑन मधले, परंतु बॉल लॉंग ऑनला मार्गस्थ झाला आणि त्या ठिकाणी दोन धाव घेतल्या गेल्या। दोन धावेच्या सहाय्याशी धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळत आहे। धावसंख्या धावफलकावर 59 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। पुढचा बॉल कमी गतीने टाकलाय, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न। बॉल जाईल लॉंग स्वॉम रिझन मध्ये। एक धाव मिळेल, एकाच धावर थांबवलाय। धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 60 या आकड्यावरती। अजून इथून मात्र चार चेंडूचा खेळ बाकी आहे, शेवटची ओव्हर आहे, स्लॉग ओव्हर। पुढचा बॉल अकूट टप्प्याचा बॉल होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न। प्रयत्न यशस्वी आहे परंतु त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफील्ड करतायत आणि त्याच जोरावर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय। चार धावांसाठी राहुल सानेच्या बॅट मधून येईल आया सामन्याचा दुसरा चौकार। चौकार आलाय चौकारच्या सरळ धावफलक वेगानं पुढे जात असताना पहिला मिळत आहे। धावसंख्या धावफलकावर 64 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय। संदीपचा पुढचा बॉल यावेळेला पुढे टाकलाय, त्याला उडवलंय, बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे। राहुल सानेच्या बॅट मधून येईल हा आणखीन एक षटकार। वा काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये राहुल साने। आतापर्यंत दोन चौकार एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय, आक्रमण करण्याचं काम करतोय। मयूर स्पोर्ट्सच्या सर्व गोलंदाजांवर आक्रमण करण्याचं काम षटके किंग्सचे फलंदाज करत असताना पाहायला मिळत आहेत।
यावेला पुढे टाकला कवर्सला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला एक धाव मिळेल दुहेरीचा देखील कॉल नाहीये त्या ठिकाणी एकच धाव त्या ठिकाणी मिळेल एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल धावसंख्या धावफलकावर पाहिला गेलं तर तब्बल 71 या आकड्यावरती पाहिला मिळतीये शेवटचा बॉल पहिल्या इनिंगचा यावेला पुढे टाकलाय त्याला अलॉंग दी कार्पेट केलाय मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत एक धाव मिळेल दुहेरीचा देखील कॉल दिलाय परंतु रनआउटच्या स्वरूपात विकेट येताना पाहिला मिळते राहुल साने बाद होताना पाहिला मिळत आहेत परंतु आतापर्यंत शिर्के किंग्सचा सकाळच्या सत्रातील एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 72 धावा धावफलकावर आणि 73 धावांचं भलं मोठं आव्हान टीम मयूर स्पोर्ट्स संघासमोर ठेवण्यात आलंय चला तन्मय फायटर्स सकपाळ टायटन्स दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की टॉस्का बॉस मध्ये यायचंय सकपाळ टायटन्स तन्मय फायटर्स सकपाळ टायटन्स दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस्का बॉस मध्ये यायचंय चला ज्या कोणाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे त्या ठिकाणी दोन आपल्याला पवेलियन आयोजकांनी उपलब्ध करून गेले त्या पवेलियनचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्यायचा जेणेकरून तुम्हाला उन्हाचा उन्हाला सामोरे देखील जावं लागणार नाहीये पवेलियन कक्षामध्ये बसायचंय समालोचन कक्षामध्ये करूया बदल अर्थातच पूर्वादरचा खेळ इथे मात्र संपलाय या पुढच्या खेळासाठी पुढच्या इनिंगसाठी जाऊया अर्थातच रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील बुलंद आवाज अर्थातच ऐकूया हर्षलजी मुंडे सरांना थँक्यू सो मच हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चला कॅमेरामॅन टॉस्का बॉस यायचं फोकस करायचं चला तन्मय फायटर्स तर दुसऱ्या बाजूला सकपाळ टायटन्स चला तन्मय फायटर आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय प्रथम काय करण्याचा निर्णय असणार आहे फिल्डिंग किती क्षेत्ररक्षण करून कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर सकपाळ टायटन्सचा देखील चांगला खेळ राहिलाय परंतु यापुढे निखिल सकपाळ त्यानंतर चांगले खेळाडू चांगले बॅट्समॅन त्यांच्यामध्ये देखील असणार आहेत त्यांना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुमचा असणार आहे 50-55 नक्कीच तुम्हाला देखील खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला देखील खूप सारे शुभेच्छा असतील तर सकपाळ टायटन्सचा निखिल सकपाळ कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ राहिला एक सामना जिंकला आजच्या दिवसामध्ये दोन सामने खेळायचे परंतु या सामन्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर शेडगे किंग्सच्या 71 धावा पाहायला मिळाला पहिली बॅटिंग करत असताना मग तुमचा विचार काय असेल की तन्मय फायटर संघासमोर किती धावा करायच्या
60 ते 70 धावा करण्याचा प्रयत्न करू। नक्कीच कोणत्या प्रकारचे फलंदाज तुमच्या कडे असतील, कारण कालच्या खेळामध्ये थोडासा बॅड पॅच आला, परंतु नंतर मात्र जी खेळ सावरण्याचं काम परंतु टीम मधल्या फलंदाजांनी केलं, परंतु आजची खेळ आणि आज मात्र कशा रीतीचा खेळ असणार आणि कोणत्या रीतीचा प्लॅनिंग देखील असेल? प्लॅनिंग काय नाही, जे चांगले खेळ सर्वांचा प्रयत्न चांगला आहे, बॅटिंग चांगली झाली पाहिजे। नक्कीच तुला देखील शुभेच्छा असेल, तर जाऊया ओव्हर टू कॉम्बॉक्स। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा 14 विद्या 64 कला बुद्धीचा देवता गणरायाला वंदून। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण, 72 धावांचा पाठलाग करताना पहिला षटकार। पहिलाच बॉल वरती 6 धावा येताना पाहायला मिळतात, पहिल्याच बॉल वरती षटकार आपल्याला बघायला मिळाला। अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल, संदीप मैदानाच्या आतमध्ये, संदीप आणि शंकर ही जोडी खेळपट्टी वरती आहे, 72 चा पाठलाग करायचा। यावेळेला बॅटची लिडिंग एज फसलेत आणि दुसऱ्या चेंडू वरती माघारी पाठवले जातात। पहिल्या बॉल वरती षटकार आलाय जरूर, पण दुसऱ्याच बॉल वरती मैदानही सोडावं लागतंय आणि एक मोठा धक्का बॅटिंग करत असताना टीम मयूर स्पोर्ट संघाला। आपण पाहतोय, आपण अनुभवतोय, आपण या स्पर्धेचा अगदी आनंद घेतोय। जिथे ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2024 अभूतपूर्व पर्व या स्पर्धेच्या माध्यमातून आज या स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा आपल्याला बघायला मिळत आहे आणि या अंतिम दिवसाची एक महत्वपूर्ण पहिलीच मॅच मैदानाच्या आतमध्ये इथे आपण बघतोय। दोन्ही निर्णायक संघ आहेत, एकाला जिंकायचं एकाला हरायचं आणि त्यासाठीच आपण जर पाहिलं तर घमासान युद्ध 5 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जाईल। आणि आतापर्यंतचा विचार केला ना तर पूर्वार्धाचा खेळ संपला, पहिलं सत्र आपण संपताना पाहिलं आणि पहिल्या सत्रामध्ये तब्बल 71 धावा बनला आणि 72 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहतोय आणि 72 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत आपण जर बघितलं, पहिल्या बॉलवरती 6 धावा आला, दुसऱ्या चेंडूवरती लगेचच विकेटही येताना पाहायला माहितीये, न्यू पॅटर मैदानाच्या आतमध्ये धनाजी दाखल होताना पाहायला मिळतील। धनाजी आले, धनाजी यांनी सुद्धा बॉल उडवले, डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल निघाला, 1 2 3 4 बाउन्स सीम आपार, या वेळेला सुद्धा 8 धावा मिळतील, 4 चौकार, चौकार येताना पाहायला मिळतात, 4 धावा स्कोरकार्ड वरती येते वधारताना पाहायला मिळतील। म्हणजे बघा, एक डाव तुझा दुसरा डाव हा आमचाच, हेच समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं, एक तुम्हारी दुसरी हमारी। पहिल्या बॉल वरती षटकार, दुसऱ्याच बॉल वरती विकेट, तिसऱ्या बॉल वरती पुन्हा चौकार येताना पाहायला मिळाला, म्हणजे दोन्ही बाजूचं पारडं जड आहे आणि दोन्ही बाजूकडून चांगला खेळ या मॅच मध्ये बघायला मिळेल, हेच समीकरण आतापर्यंतचं चालू आहे। 3 चेंडूमध्ये 10 धावा स्कोरकार्ड वरती पाहायला मिळतील, बॅटिंग करत असताना टीम मयूर स्पोर्ट्स मैदानाच्या आतमध्ये। पुढचा संघ आपण पाहतोय, शेडगे किंग्स गोलंदाजी करताना पाहायला मिळतील, त्यांनीही बॅटिंग पण आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये असं वाटलं होतं धावा होणार नाहीत, पण धावा झाल्या, बनवल्या आणि बनवूनही दाखवल्या। पुढचा बॉल, ओहो यावेळेचाही बॉल चांगल्या पद्धतीचा, आताही बॉल शरीरावरती चाललाय, टप्पा पडत असताना एसटी रक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळतंय, आताही डॉट बॉल, अप्रतिम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये। बॉलिंग मार्गवरती पहिला गोलंदाज आहे श्रेयस, आपण पाहतोय 5 चेंडूमध्ये श्रेयसनं 10 धावा जरूर खर्च केला, त्याही 2 चेंडूमध्ये, म्हणजे एक षटकार एक चौकार त्यांना खर्च केला होता, पण त्याही पलीकडचे 3 चेंडू आपण जर पाहिलं ना तर 3 चेंडूमध्ये त्यांना मात्र कमबॅक आणि कमबॅकच करून दाखवलंय, षटकाचा शेवटचा आणि एक अंतिम चेंडू। शेवटचा बॉल, बॅटची आतली कडा घेतली, बॉल लॉंग स्टॉप मधून वेगानं निसटताना पाहायला मिळाला, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पळतील, पण अगदी चेंडूनं शेवटच्या क्षणी बाजी मारली आहे, याही वेळेला धावा मिळतील, 4 षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती चौकार, 4 धावा येताना पाहायला मिळतात। म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर ज्या धावा अपेक्षित होत्या, ज्या धावा गरजेच्या होत्या आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग अपेक्षित होती ना, ती बॅटिंगही झाली आणि तब्बल 14 धावा बघायला मिळाल्यात। अजून इथूनही आपण जर विचार केला तर 24 चेंडूचा खेळ आपल्याला बाकी पाहायला मिळेल। विनंती करेन, टीम मिटिंग घ्यायची नाहीये, शेडगे किंग संघाला विनंती असेल, कारण की जेवढा वेळ आपण खर्च करणार आहात तेवढा वेळ संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या हातातून निष्ठून जाईल, यासाठी मी लक्ष वेधेन, कारण की
वे अभावी मात्र आपल्याला मग षटकही कमी करावे लागतील, पण तेच आपल्याला करायचं नाहीये। यासाठी आपण आज सकाळच्या सत्रामध्ये लवकर इथे हजेरी लावून मॅचला सुरुवात करतोय, जेणेकरून आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम मॅच ही मात्र चांगल्या षटकांची खेळायला मिळावी यासाठीचा एक छोटासा प्रयत्न आयोजकांचा आपल्याला पाहायला मिळतोय। एक दमदार आयोजन, दमदार नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि आज या संपूर्ण स्पर्धेचा अंतिम दिवस बॉलिंग मार्ग वरती विजय येताना पाहायला मिळतील। टीमच्या विजयामध्ये सामील होतील का विजय याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करावं लागेल, कारण की विजयला या महत्वपूर्ण मॅच मध्ये टीमला विजय मिळवण्यासाठी अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी करावी लागेल। चलो विनंती करेन सुरुवात करायची आहे, बघा वेळ बराचसा खर्च होतोय। दुसरं षटक गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज विजय आहेत, समोर सलामी लागलेले फलंदाज आपण पाहिलं तर शंकर स्ट्राइक एंडला पाहायला मिळतील। अप ट्रॅकर हाई बॉल, पण हा चेंडू बराच लांब ऑफ स्टिकच्या खूप बाहेर, यस अंपायर कॉलिल व्हाइट बॉल, लेक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती आता येताना पाहायला मिळतीय। अवंतर स्वरूपाची धावधाव फळकावरती प्लस केली जाईल, एकेरी धावेच्या सहाय्यानं 14 मध्ये एक धाव वाढल्यानंतर 15 धावा या धाव फळकावरती लागतील। बॅटिंग करत असताना मयूर स्पोर्ट्स 72 धावांचा पाठलाग करत असताना बघायला मिळतात, मोठे फटके अपेक्षित आहेत, धावा खूप साऱ्या गरजेच्या। सुरुवात चांगली झाली आहे, 14 सुरुवात झाली होती, शेवटही करावा लागेल चांगला, तरच या 72 पाठलाग केला जाऊ शकतो। बॅकफुट लोन कट करायचा होता, शॉर्ट पॉइंट बॅकफुट गली क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक वेगानं आलेत, पण एकच जाव तिथे मिळेल का? दुसऱ्या धावेची मागणी करण्यात आली आहे, पूर्तता तर होणार नाहीये, कारण की सरळ क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर त्या बॉलच्या मागे पळताना पाहिलं मिळालं, बॉलला पकडलंय, बॉलची फेकही केली आहे, धाव तिथे एकच मिळाली आहे। एका धावेच्या सह्यानं संघाची धावसंख्या वधारताना पाहायला मिळेल, टीमची धावसंख्या 16 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत, 16 धावा धावफळकावरती मात्र इथे लागल्यात महत्वपूर्ण मॅचच्या मैदानावरती, आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ करून दाखवावा लागेल। बॅकफुटला जाऊन कट करायचं होता, बॅटची लीडिंग एज, पुन्हा शॉर्ट टर्मानला क्षेत्ररक्षक होते आणि आताही चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालं, पण बघता बघता दोन फलंदाजांनी एक धाव इथे मात्र कंप्लीट केली आहे। या एकेरी धावीच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकताना पाहायला माहिती आहे, 17 धावा धावफलकावरती, सिंगल डबलने धावफलक पुढे नेण्याचं काम हे दोन फलंदाज करतील का? आतापर्यंत तेच प्रयत्न चालू आहेत। याही वेळेला बॅकफुटला जाऊन कट करत असताना आताही थडमान मधून आता क्षेत्ररक्षक थोडे फंबल झालेत, बॉल निसटला, तदनंतर दोन्ही फलंदाजाने याची जाणीव भासली आणि तदनंतर दोन धावा तिथे मात्र कंप्लीट। दुहेरी अंकाच्या सहाय्यानं संघाचा धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल, टीमची धावसंख्या 19 धावा धावफळकावरती लागतात। एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये या दोन फलंदाजांच्या माध्यमातून, मोठे फटके आले नाहीयेत या ओव्हरमध्ये, आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय, मोठ्या फटक्यांपासून रोखून धरलंय बॉलिंग करत असताना विजयनं। विजयला माहिती आहे आता चांगली गोलंदाजी करावी लागेल, अचूक टप्प्यावरती भेदक मारायचे चेंडू टाकावे लागतील तरच सफलता मिळेल। अजून एक चांगला बॉल शरीरापासून दूर ठेवला, बॅट फिरवली, बॅटचा फेस आधीच ओपन केला होता, मोठा फटका मारण्याचा मोहच आवरला नाही आणि त्यावेळेला तिथे सुद्धा डॉट बॉलची सांगता बघायला मिळतीय। अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये, एक एक डॉट बॉल आता मयूर स्पोर्ट्सकरांना बॅकफुट वरती घेऊन जाणार आहे। समोरचा बॉल होता, फटका फसला, मिस्ट्रोक आहे, फक्त दिशा देण्याचं काम केलं, वाडिश मिड विकेटच्या मधोमध बॉल आला, तिथे सुद्धा आपण जर बघितलं तर दोन धावा कंप्लीट होताना बघायला मिळतात। या दुहेरी अंकाच्या सहाय्यानं संघाचा धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल, टीमची धावसंख्या 21 धावा स्कोर कार्ड वरती, 21 धावा धावफळकावरती लागतात। या षटकाचा विचार केला तर अजूनही शेवटचा एक बॉल बाकी राहिला, गोलंदाजी मार्ग वरती विजय शेवटचा बॉल टाकतील या ओव्हरचा। महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण स्पर्धा आज आपण पाहतोय, जिथे ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा हा चित्तथरारक सामना आणि आज महत्वपूर्ण दिवस, आज या स्पर्धेचा रिझल्ट लागेल। आप ट्रॅकर बॉल अडवा, बॅटने खेळायचं होतं, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू चालला, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या बॉल पर्यंत येताना पाहायला मिळतील, पण तदवर दोन्ही फलंदाजांनी दोन धावा तिथे मात्र कंप्लीट केलेला बघायला मिळाला। दुसऱ्या षटकाचा खेळ संपला, दोन षटक अखेर, आतापर्यंत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मयूर स्पोर्ट्स टीम पोहोचली आहे तब्बल 23 या आकड्यावरती, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धावफळकावरती आपल्याला पाहायला मिळतील। मी विनंती करेन टीम षटके किंग संघाला, आपण वेळ खर्च करायचा नाहीये, कारण की
इथून पुढे आपण जर विचार केला तर आजचा शेवटचा दिवस सकाळच्या 17 पासून मी सातत्याने तुम्हाला विनंती करेन, कारण की जर आपण मॅच तर आपण टायमिंग वरती चालू केली आहे, जेवढं स्पीडअप घेता येईल तेवढं स्पीडअप जर आपण घेतला तर मात्र शेवटच्या सामन्यामध्ये जे मग फायनल सेमी फायनल अशा ज्या मॅचेस आपल्याला खेळवायचे ते सामने सुद्धा जास्त षटकांचे खेळवता येतील। सन्माननीय दत्तारामजी मालुंगे साहेब इथे उपस्थित राहतात, त्यांना विनंती करेन आपण साहेब या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। दमदार दिमागदार सोहळा आपण पाहतोय जिथे ग्रामपंचायत प्रीमियर लीग या स्पर्धेच्या वतीने साहेब आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत, विनंती असेल व्यासपीठावरती या, व्यासपीठावरून आपण या स्पर्धेचा आनंद घेऊया। षटकातील पुढचा बॉल, समोरचा बॉल आता समोरच उडवलाय, लॉंग ऑन लाईन क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्याही आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय सर, वन बाउंस सीमा रेखेच्या पार, याही वेळेला धावा मिळतील चार, मॅचला ऑन करणारा येईल चौकार, चार धावा येताना बघायला मिळाल्या चौकाराच्या सह्यानं, संघाची धावसंख्या वाढली आहे, टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना 27 धावा स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळतात। संघाची धावसंख्या धावफळकावरती बघायला मिळते, तब्बल 27 धावा धावफळकावरती तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती चौकार बघायला मिळाला, आताही बाटची लीडिंग एज एसटी रक्षक बॉलच्या खाली, बघा हा झेल सुटला ना, सकाळी आंघोळी करताना एखादा आतातून साबण निष्ठावा ना तशा पद्धतीचा एक छोटा सर साधा झेल धरतीला दान होताना पाहिले मिळाला, आणि ही कॅच इम्पॉर्टंट होती, कॅच तुमची ही मॅच बनवू शकते आणि आज एक प्रेक्षणीय सामना एक्झिक्युशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल 40+, आणि तोही सामना आपण निश्चितपणे पाहणार आहोत, कर्णधार असतील सह्याद्री 11 टीमचे श्री गणपत मनवे, आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण जर पाहिलं तर कुरुडुगड 11 टीमचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील अरविंदजी मोरे, म्हणजे जुनं क्रिकेट या स्पर्धेचा आपल्याला बघायला मिळेल। एक चांगला फटका कॅच सुटल्यानंतर बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगला क्लिअर करत असताना दमदार याही वेळेला चौकार, चार धाबा मिळताना पाहायला मिळतील, म्हणजे बघा आज या स्पर्धेनं युवकांना सुद्धा स्थान दिलं, त्याही पलीकडे आमच्या लेजेंडरी क्रिकेटरना सुद्धा आपण पाहतोय स्थान, कारण की महत्वाचा अनुभवी खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील, ज्यांनी त्यांच्या कालामध्ये बराचसा क्रिकेट गाजवला, टेनिस क्रिकेटचे प्रति महारथी तेही होऊन गेले, पण आज ते मात्र या युवकांच्या समोर खेळताना पाहायला मिळतील, तो एक वेगळाच आनंद असेल आजच्या दिवसामध्ये। ओहलोबो फुलटॉस होता, स्वतःहून यॉर्कर बनवून घेतला, पंचांकडे अपीलही करण्यात आली पण त्याही पलीकडे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल, स्कोर कार्ड वरती प्लस होताना आपल्याला पाहायला मिळतीय। एकेरी दावेच्या सह्यानं संघाची धावसंख्या वधारताना पाहायला मिळाली, टीमची धावसंख्या 33 धावा 33 धावा, खूप साऱ्या महत्वाच्या राहतील, हार्दिक पांड्या जर्सी नंबर 33 आणि मुंबईचे तेही कर्णधार आहेत आणि त्यांनीही यंदाच्या हंगामाला प्रॅक्टिसला सुरुवात केली आहे, मुंबईकरांचं लक्ष वेधून घेतलंय, रोहित शर्माची कॅप्टनशिप आपल्या आतामध्ये घेतल्यानंतर थोडा कवीनं दबाव आता मुंबईच्या फॅन्सवरती निर्माण झालाय, कारण की इंस्टाग्रामवरती बराचसा ट्रेंड चालू झालाय। त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट पॉईंटला बॉलला ढकलण्यात आलं, क्षेत्ररक्षक होते तिथे पण बघता बघता दोन्ही फलंदाजांनी फक्त एकच धाव घेण्याचा निर्णय घेतला आणि एकेरी धावीच्या सह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे, टीमची धावसंख्या 34 वरती 34 धावा धावफळकावरती लागल्यात, बघा झेल सुटल्यानंतर आता काहीतरी नवीन विक्रम धनाजी करतील का याच्याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल, शंकरही त्यांना चांगली साथ देतात पण मोठे फटके आता गरजेचे आहेत, कारण की तुम्ही 72 धावांचा पाठलाग करताय विसरून चालणार नाहीये। पुढचा बॉल, समोरचा चेंडू होता बॅकफुटला जाऊन खेळायचा होता, बॉल चाललाय शॉर्ट गल्ली क्षेत्रामधून बॅकवर्ड पॉइंट मधून थर्डमॅनला टर्न घेतला बॉलनं, क्षेत्ररक्षक पळतील पण त्यांच्याही प्रयत्नांना असफलता इथे लाभली, याही वेळेला धावा बघायला मिळतात चार, चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 38 धावा,
तीन षटका अखेर 38 धावा धावफळका वरती आतापर्यंत चलागले जातात। एक चांगल्या पद्धतीची धावगती चांगल्या पद्धतीच्या धावा या तीन षटकामध्ये आल्यात 72 चा पाठलाग करत असताना। चला विनंती करण शिर्डी किंग्स संघ आपण टीम मीटिंग घ्यायची नाहीये अद्याप बघा अजूनही या मॅच मध्ये बरच काही बाकी राहिले दोन षटक आपण बाकी पाहणार आहोत आणि येणाऱ्या या दोन षटकामध्ये खूप सारा धावा बघायला मिळतील याच विश्वासाने या संपूर्ण मॅच कडे आपण बघतोय कारण की तब्बल चापण जर पाहिलं तर या संपूर्ण सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर जिथे 72 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 38 धावा आहेत यस 73 धावांचं टार्गेट आहे म्हणजे अजूनही 35 धावांची गरज आहे 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता 17.50 सरासरीनं इथे मात्र फलंदाजी करायची आहे मयूर स्पोर्ट्स टीमला संजय बॉलिंग मार्क वरती येताना पाहायला मिळतील येणारे चेंडू 12 चेंडू मध्ये बनवायच्या धावा 35 आणि त्या धावा थांबवायच्यात बॉलिंग करत असताना टीम शेडगे किंग संघाला कोण सफल ठरतील या सकाळच्या सत्रामध्ये पुढचा बॉल ओ यावेळेला फसवा चेंडू टर्न केलाय स्विंग झाले फलंदाज मिसही झाले आणि तिथेही फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील अद्यापची एक दुसरी महत्वाची विकेट धनाजी मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतील दुसरा धक्का टीम मयूर स्पोर्ट्स संघाला मयूर स्पोर्ट्स आता हळूहळू का होईना बॅकफूट वरती येताना पाहायला मिळतात मयूर स्पोर्ट्स आता अडचणीमध्ये सापडताना पाहायला मिळतात आणि मयूर स्पोर्ट्स आपण जर पाहिलं तर या संपूर्ण सामन्यामध्ये कुठेतरी बऱ्याचशा अडथळ्यांना सामोरं जाताना बघायला मिळतील 12 35 बनवायच्या होत्या आता मात्र आपण जर पाहिलं तर येणाऱ्या विचार केला ना तर 11 चेंडूमध्ये 35 धावा बनवायच्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नाव आहे विक्रम त्याला विक्रम रचावा लागेल 11 चेंडूमध्ये 35 धावांचा पाठलाग करून समोर विक्रम आला विक्रमनं बॉल हवेत खेळला आणि तोही फटका फसला विक्रम आला मैदानाच्या बाहेर जातानाही बघायला मिळेल अजून एक धक्का टीम मयूर स्पोर्ट्स संघाला आता मयूर स्पोर्ट्स संघाची स्थिती बघा तू चल मे आया अशा पद्धतीचं समीकरण आतापर्यंतचं बघायला मिळतंय धावांचा वेग थांबला धावा मात्र रोखला गेला आणि त्याही पलीकडे मात्र एका मागोमाग आपण जर पाहिले तर फलंदाजही बाद होताना पाहायला मिळतात कारण की हा प्रेशर आता पूर्णतः दबाव मयूर स्पोर्ट्स या टीम वरती निर्माण झाला कारण की या आधीचा आपण जर विचार केला तर बॉलिंग करत असताना खूप सारा धावा तिथे खर्च झाला आणि 73 धावांचा पाठलाग करत असताना थोडी का होईना दमछाप मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतीय मयूर स्पोर्ट्स संघाला होताना पाहायला मिळेल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता कार्तिक दाखल होताना पाहायला मिळतील कार्तिक आलेत खेळपट्टी वरती पुढचा बॉल याही वेळेचा चेंडू आणि आताही आपण जर पाहिलं तर कार्तिकही डॉट बॉल खेळतानाच बघायला मिळालेत 12 35 बनवायच्या होत्या त्यामधील पहिल्या दोन बॉल वरती विकेट तिसरा बॉल डॉट आलाय म्हणजे आता येणारे फक्त 9 बॉल बाकी पण 35 ची गरज आहे वा काय बॉलिंग बघतो आपण लेग कटरचा वापर करण्यात येतोय टप्पा पडतो ना पडतो बॉल मात्र आतमध्ये स्विंग होताना पाहायला मिळालाय त्याच वेळेला डॉट बॉलची सांगताही होताना आपण बघतोय सन्माननीय अनिलजी साखे साहेब इथे उपस्थित राहतात त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत आहे बाजची लिडिंग ज्येष्ठांच्या मागे पकडले गेलेत आणि पाचवाही चेंडू सफलता देणारा राहिलाय म्हणजे 5 चेंडू मध्ये एकही धाव आतापर्यंत खर्ची घातली नाहीये नाव आहे बॉलिंग मार्क वरती अगदी फिरकीचा वारसा जपणारे गोलंदाज बघायला मिळालेत नाव आहे संजय केळदकर मैदानाच्या आतमध्ये प्रभावित केलंय त्यांनी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना प्रेशर क्रिएट केलाय समोरच्या प्रत्येक बॅट्समन वरती आणि मयूर स्पोर्ट्स या टीम वरती आता वसंत केळदकर सेकंड वरती येताना पाहायला मिळतील या स्पर्धेची
आजच्या अंतिम दिवसाची पहिली मेडन ओवर हाताळली जाईल का? यस नाही, कालही नाही झाली म्हणजे स्पर्धेत पहिली मेडन ओवर होईल का? लो फुल टॉस बॉल, एकदा जोरदार टाया, स्पर्धेतील पहिली मेडन ओवर। गोलंदाजी मार्क वरती संजय यांना आपण बघितलं आणि त्यांनी आज विक्रमही रचला। अंतिम दिवसाच्या पहिल्याच मॅच मध्ये पहिली मेडन ओवर या स्पर्धेची, म्हणजे आज ही स्पर्धा बरच काही देऊन जाणार। आज या स्पर्धेच्या माध्यमातून बरच काहीतरी बघायला मिळणार आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर आज विक्रमही मोडीस येताना पाहायला मिळणार। संजयजी शेडगे यांच्या वतीनं आपण जर पाहिलं तर 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल संजय केळकर या गोलंदाजांना। त्यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली आणि या स्पर्धेची आपण जर पाहिलं तर पहिली मेडन ओवर आपल्याला बघायला मिळाली। म्हणजे बघा, 12 चेंडू 35 ची गरज होती, धाव एकही नाही आली आहे, म्हणजे आता 12 चेंडू आवश्यकता या संपूर्ण मॅच मध्ये। आपण जर पाहिलं 6 चेंडू आणि आता 35 धावेची गरज आहे। बॉलिंग मार्क वरती अंकुश गोळे आपल्याला पाहायला मिळतील। 6 बॉल 35 धावांची गरज असताना 6 षटकार बघायला मिळतील का? पहिला तर मोठा फटका आलाय, तिथेही क्षेत्ररक्षक आहेत। 100 कॅच, काय झेल पकडलाय, कॅच ऑफ द मॅच, अप्रतिम झेल। सीतारामजी शेडगे यांच्या वतीनं संजय केळकर यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल। एक अप्रतिम कॅच, म्हणजे शंकरही मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात। काय कॅच पकडली आहे, एका हातामध्ये झेल टिपण्यात आला। नवीन फलंदाज झालेत, याही वेळेला चांगल्या पद्धतीचा फटका। विनोद नवीन फलंदाज पाहायला मिळतील, लॉंगनच्या दिशेला चांगला फटका। एक धाव तिथे सुद्धा मिळताना पाहायला मिळेल। आता एकेरी दुहेरी धावेनं या मॅचला जिंकला जाऊ शकत नाही, एकेरी दुहेरी धावेनं मात्र चित्र पलटू शकत नाहीये, कारण की धावा पूर्णपणे बनतच नाहीयेत। याही वेळेला आडवा बाटणं चांगला फटका, बाकवट स्क्वेअर लेगच्या मधोमध फटका चाललाय। क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि एकच धाव तिथे मात्र मैदानात पाहायला माहितीये। षटकातील पुढचा बॉल, आई चेंडू आडवा बाटणं खेळायचं होता, बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेला, क्षेत्ररक्षक तिथे सुद्धा आहेत आणि एकाच धावेवरती समाधान या संपूर्ण मॅच मध्ये। आता वर्चस्व गाजवताना पाहायला मिळेल टीम शेडगे किंग, चांगल्या पद्धतीची खेळी त्यांची सुद्धा बघायला मिळतीये। त्यांच्या प्रत्येक खेळाडूचा बोलबाला आपण पाहिला, मग बॅटिंग असेल किंवा मग बॉलिंग असेल। याही वेळेला शरीरापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न, व्हाईट बॉल येतो, एक्स्ट्रा स्वरूपाची एक रन स्कोरकार्डवरती प्लस केली जाईल। अवंतर स्वरूपाची धाव इथे बघायला मिळेल आणि अवंतर स्वरूपाच्या धावेनं संघाची धावसंख्या 42 धावा। आताही बॉल चांगला आणि आताही बॉल डॉट स्वरूपाचाच बघायला मिळेल, अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये। या ओव्हरचा शेवटचा आणि एक अंतिम चेंडू येणं बाकी असेल आणि शेवटचा बॉलही मोठा फटका खेळलाय तिथे, 4 धावा मिळतील आणि सामना जिंकला। बॅटिंग करत असताना 73 बनवला, बॉलिंग करत असताना 73 दिला नाही, असा शेडगे किंग संघ या मॅचला जिंकताना पाहायला मिळतो। विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे खूप सारे कौतुक, दोन्ही संघांना या स्पर्धेसाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा। यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल तन्मय फायटर त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळतील सबका टायटन आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच। चला विनंती करतो तन्मय फायटर आणि सबका टायटन आपण लगेच मैदानावरती उतरा, विना विलंब मॅच लगेच स्टार्ट करायचा आहे।
तन्मय फाइटर आणि सबकर टाइटन दोन्ही टीमला विनंती करेन आपण लगेच मैदानाच्या आत मध्ये उतरा, वेळ खर्च करायचा नाहीये। आणि या स्पर्धेचा या आजच्या